कोस्टल कन्स्टिट्युएन्सीज आमच्या होत्या आणि ज्या तऱ्हेन ॲक्सिडेंटाची वाढ झाल्या आणि ज्या तऱ्हेन टुरिस्ट येऊपचे कमी जाता आणि त्यांचे एक त्यांचा एक इश्यू आशिल्लो की त्यांना एव्हरी नुक अँड कॉर्नर परते परते ट्रॅफिक पोलीस जे असतात ते आडयतात आणि त्यांना त्रास जाता म्हणून म्हणजे एकदा आडयले एक पंगळाचेर आडयले चलान दिले पुढे गेलो अनेक कडे आडयले चोगम रोड मेळ थंय आडयले पणजे पावले थंय आडयले पुढे ते देवळां पळोवंक वयता थंय आडयले सो हॅरेसमेंट आसा आणि जसे सरान सांगले एक बॅड मेमरीज घेऊन तुम्ही सगळे परते स्टेटीन वता आणि हो जो आवाज हो सगळे कडेन स्प्रेड जायत आसा की गोंयान जर आयले जाल्यार पुलीस त्रास करता म्हणून सो हे रिप्रेझेंटेशन घेऊन आम्ही आयिल्ले आम्ही असेंब्लीनी हेजे बद्दल उलयले आणि व जो इश्यू असा हो सुटावो जावचो म्हणून आम्ही डी आय जीकूय मेळ्या आमच्या सायडीन आमचे किती किती इश्यूज आहात ते त्यांना सांगल्या आणि आमकां अश्युअर केला डी आय जीन की जाता तितल्या बेगीन हो जो इश्यू असा हो सॉर्ट आउट करतलो सगळ्या पोलीस स्टेशनांक त्यांच्या कडल्यान वायरलेस वतले कॉल्स वतले की टुरिस्टांक हॅरेसमेंट जे करपाचे आसा ते करपाचे बंद करतले तेजेन आनीक सांगा की नवे ते मेकॅनिजम नवी टॅक्नॉलॉजी ह्या हितून इनवॉल्व करतले जे करून एकदा जर टुरिस्टाक हाडयलो आनी तेका फुडें आनीक थंय आनीक दुसऱ्या पुलिसांनी हाडूचे न्ही म्हणून आनी आनीकूय आमकां अश्युअर केला की विजिबल कितें ऑफेन्स जर आसा हॅल्मेट घालूंक ना जर आल्कोहोल टेस्ट करूंक ना जाल्यारूच तांकां हाडयतले डॉक्युमेंटेशनाक नॉर्मली जेन्ना रेंटक बायक व्हरता रेंटक कार व्हरता सो डॉक्युमेंटेशनाक तांकां हाडोवपाचे हे म्हणजे त्रास जाता तांकां आनी ओनरांक हे कितें चलन आसा जावं हेजें कितें वायलेशन आसा हे ओनराक वचपाक जाय टुरिस्टांक न्ही सो हें आमी सगळें डिस्कस केलेलें आसा आनी सगळे हेंचे सुटावळ आमकां करून दितले बेगींतल्या बेगीन म्हणून आमकां अश्युरन्सूय दिलेले आसा एक इम्पॉर्टंट डिस्कशन जे आज पुलिसां कडेन जाले की एक्सिडंट्स हॅव इन्क्रीज इन द स्टेट ऑफ गोवा आनी जेन्ना एक्सिडंट इतले वाडटा आनी यंग भुरगीं जेन्ना आमची ते एक्सिडंटांनी इनवॉल्व जावन मरता म्हणजे आमी पयला तेतूंत तीग जाण बायल्यो दोग जाण यंग भुरगे लेस देन 72 आवर्स 7 एक्सिडंट्स इट हॅज सेंट शॉकर वेव्स अक्रॉस द स्टेट आणि इथून रिस्पॉन्सिबिलिटी म्हणतात ती आम्ही घेऊची गरज आम्ही म्हणजे पेरंट्सांनी पेरंट्सांनी आपल्या भुरग्यांक विदाऊट हेल्मेट घरांसून भायर बायकाचेर धाडूंक पडना आणि भुरगे जे यूथ आहात 18 इयर्स अँड अबव्ह हू हॅव गॉट ड्रायव्हिंग लायसन्स ओनली शूड ड्राईव्ह कार ऑर राईड अ बायक आता इथून आम्ही पळयला की विलेजींनी खुबशे धाकटे धाकटे भुरगे 14-13 वर्सांचे भुरगे बायकी चलयना हेल्मेट ना काय ना काय ना त्यांचे कडे लायसनूय ना आम्ही आज डीजीपीक सांगला तू हेचेर तुम्ही एक पोलीस स्टेशन वाईज तुम्ही एक मिटींग सापोया म्हणून पंचायती वांगडा आयडेंटिफाय करा स्पॉट्स ॲक्सिडंट प्रोन झोन्स जंक्शन्स 4 रोड जंक्शन्स थिंगा बोर्ड घातलेले ना आणि हे बोर्ड एकामेकाचे दुखलता पंचायत इज पुशिंग द ब्लेम ऑन ट्रॅफिक सेल ट्रॅफिक सेल इज पुशिंग द ब्लेम ऑन पीडब्ल्यूडी पीडब्ल्यूडी इज सेईंग इट इज नॉट माय जॉब इट इज अ जॉब ऑफ आरटीओ आरटीओ इज रायटिंग टू डायरेक्टर ऑफ पंचायत टेलिंग देम टू इन्स्ट्रक्ट अ पंचायत पुट द बोर्ड्स कोणा झाले इट्स अ जोक आय हॅव मेड लेटर 5 मंथ्स बॅक टू ट्रान्सपोर्ट डिपार्टमेंट ट्रान्सपोर्ट डिपार्टमेंटान बरे काम केले मिस्टर वाज त्याने लेटर केले टू ऑल द म्युनिसिपॅलिटीज ही हॅज मेड लेटर ऑल्सो टू द पंचायत टू इन्स्टॉल बोर्ड्स अलॉंग विथ द ट्रॅफिक पोलीस म्हणजे ट्रॅफिक पोलिसांक घ्या आयडेंटिफाय करा बोर्ड घाला रमलर्स घाला सगळे वस्तू करा तुम्ही स्पेंड करा पैसे फ्रॉम पंचायत फंड हे त्यांना ऑथॉरिटी दिली पण कोण करूक सोदिना ॲक्सिडेंट वाढत आहात लोक मरत आहात सारखे बेडी फूल झाले आहात गोवा मेडिकल कॉलेजीन यू सी द नंबर ऑफ ॲक्सिडंट्स नंबर ऑफ डेथ्स नियरली 300 पीपल डायंग इन अ इयर ऑफ ॲक्सिडंट इज नॉट स्मॉल नंबर इट्स अ बीग नंबर सो वी नीड टू डू समथींग आणि त्या खातीर डीजीपीक सांगलाय यू हॅव टू रिमूव्ह युअर टायम आउट एस पीज डिवायस पीज आणि तुम्ही वचून चेक कराय खूप खूप ॲक्सिडंट करून घेऊन आहात ते पूल ऑफ द पील द पी डब्ल्यू डी पी डब्ल्यू डीन आयज म्हाका दिसता कितकेशेच रोडांचे जे जे हे पडल्या पॉटहोल्स पडल्या ते पहिले रिपेअर करपाची गरज आहे इट कॅनॉट बी दॅट सुबेज पाऊस पडला म्हणून पॉटहोल झाले असे जाऊच शकत ॲटलिस्ट 2-3 असे कॉन्ट्रॅक्टरांक ब्लॅकलिस्ट करपाची गरज आहे त्यांचे केस फायल करपाची गरज आहे हे सगळे करून जे आम्ही आज सांगला डीजीपीक हे सगळे उतरां उलयल्या
आणि मला दिसता की हेचेर चीफ मिनिस्टरा कडे आज मिटींग हा हा उलयतलो जी गजाल मिटींगेन की एक्सिडंट वाढल्या तेजेर किती तरी तुम्ही करपाक जाय दॅट पीडब्ल्यूडी अलॉंग विथ द पुलीस अलॉंग विथ द ट्रॅफिक सेल अँड अलॉंग विथ द आरटीओ शूड गो विलेज वाईज इन्स्पेक्ट दीस एक्सिडंट प्रोन झोन अँड सुटावो करा ना ते कोणी हाडला दुरीक बांधला सारखे रोडाचे तेकोन चार रस्ते हा पैकी मोडा ते तुम्ही इलिगल ना ते वसून त्या कोर्टात कोण हा पैसे ओनर लेट हिम गो टू कोर्ट अँड प्रूव्ह दॅट हिज कंपाऊंड इज राईट एमडीआर रोडाचे तुम्ही दुरी घालून घालता असे कितलेशेच हा इन्स्टन्सीस वाजून पोया तुम्ही मागीर कोणाकूच पडक ना ते आठ दीस लोक उलयता फेसबुकार घालता काबार सोशल मिडियाचेर येयले की इलिगल कंपाऊंड वॉल रोडाक तेकोन येयले हा वेर देर इज एक्सिडंट प्रोन अँड एव्हरीबडी इज डायंग एव्हरीबडी इज मिटींग विथ एक्सिडंट ओव्हर देअर कोणाक काय पडक ना ते एक वर झाले सगळे लोक विसरले एक्सिडंट जाऊन एक वर झाले सगळे लोक विसरले दोन दीस सोशल मिडियाचेर येतात काबार स्टोरी म्हाका दिसता गोवा इज द ओनली स्टेट इन इंडिया वेर देर इज हायस्ट नंबर ऑफ एक्सिडंट सो आणि कोण रूल फॉलो करूंक सोदिन स्ट्रिक्टनेस जावपाक जाय पुलिसा पसून मायनर्स हे गाडी चलयता ते बंद जावपाक जाय मायनर्स जे 18 इयर्स बिलो जे कोण गाडी चलयता ते बंद जावपाक जाय ते बंद जावपाक जाय जाल्यार पुलिसांनी काम करचे पडटले पेरंट्सांनी स्ट्रिक्टनेस करचे पडटले आम्ही ते सांगला विदीन 8 डेज पावतलो रिझल्ट 8 डेज ऑफिसरान सांगला आमका की ट्युरिस्टांक विदाउट विजिबल वायलेशन स्टॉप करचे ना दिस इज द ओनली स्टेट वेअर द ट्युरिस्ट आर बीन हॅरेस्ट हे उतर यूज केला भीतर हॅरेस्ट म्हणून आणि हे लेटराचेरूय त्यांना बरोवन घातला की तुम्ही एकदा ट्युरिस्टाक स्टॉप केलो जाल्यार फुडें आनीक स्टॉप करूंक पडना तेजे मॅकॅनिजम हाडा म्हणून इफ देर इज अ विजिबल वायलेशन स्टॉपिंग आता एव्हरी ट्युरिस्ट इज बींग स्टॉप हू इज वेरिंग अ हेल्मेट विथ अ स्ट्रायप ओव्हर युअर इज नॉट स्टॉप दे आर गोईंग टू गो विथ बॅड मेमरीज कलांगूट टू बागा अंजुना वागातर शापरा वेदा म्हणसर सो कडे स्टॉप करतो अँड इफ दे गो टू इफ दे गो टू ओल्ड गोवा अँड इफ दे गो दिस साईड मंगेशी अँड ऑल टोटल 9 टायम्स अ डे सो त्यांना सांगला आम्ही असे जाता म्हणून आणि तुझे डिपार्टमेंटचे ऑफिसर जे आहात ते करतात हे बंद जावपाक जाय ट्युरिस्ट कॅनॉट गो विथ बॅड मेमरीज एज इट इज ट्युरिझम इज गॉन डाऊन इन द स्टेट मिनिस्टर सगळो प्रयत्न करतात ट्युरिस्ट येऊचे पण हिंगासर जो तर आम्हीच हॅरस करपाक लागले जाल्यार कोहे येतले मायकल भाऊ आणि एक विषय म्हणता पळय जेव्हा तुम्ही सिनियर पोलीस ऑफिसरांना मेळपाक येले पण फाटल्या दिसांनी एक इन्सिडेंट झाला पोलीस ऑफिसर भितर झगडी आली इन्क्वायरी केल्या त्यांच्यानी डिसिप्लीन इज व्हेरी इम्पॉर्टंट आणि त्या खातीरच आम्ही हिंगा येल्ले आहात जे ट्रॅफिक पोलीस जे पीआय जे आहात ते सांगतात की सगळ्यांक स्टॉप कर तुम्ही वसून पळया मिडियावाले सगळे वसून पळोवपाचे आणि व्हिडिओ काढून जाय एका कडे 15-15 जणांक स्टॉप करता ते म्हणजे तू का जो तर स्टॉप केला इफ यू आर अ गुड इफ यू आर अ ट्युरिस्ट विथ युअर वाईफ सिटिंग शी सिटिंग बिहाइंड यू आर बीइंग स्टॉप फॉर 15 मिनिट्स फॉर व्हॉट रिझन लायसन हा हेल्मेट घातला स्ट्रायप घातला सगळे घातला म्हणजे तू 15 मिनिट कित्याक रावतलो टील यू मीट दॅट ऑफिसर अँड शो युअर लायसन फॉर व्हॉट रिझन इज दीस वॉट ट्युरिझम वी आर आस्किंग फॉर त्या खातीर आय सीएमकूय सांगतलो हांव की आम्ही हे ऑफिशियल लेटर केला तुवें एश्युरंस दिल्या हाऊसान की ट्युरिस्ट वील नॉट बी हॅरेस्ट बट दे आर स्टील बींग हॅरेस्ट दॅट इज वाय वी आर हियर आता डीजीपीन आमकां उतर दिला दॅट हॅन्स फोर्थ इट वील नॉट हॅपन सो तेजे उतर कितें तें आमी 8 दिसांनी कळतले आमकां कित्याक आमची गाडयेचे मुवमेंट सारखे मांद्रे टू हिंगा असतात पेंजीम असतात एव्हरी सेकंड डे सो वी आर ऑल ओव्हर वी कॅन सी आता कालचो इन्सिडंट सांगला आम्ही त्याला की अराउंड 14 बाईक्स वर स्टॉप बिटवीन अंजुना अँड दिस थिंग अँड ऑल कपल्स वर स्टॉप अँड दे वर वेटिंग टू शो देअर लायसन्स फॉर व्हॉट रिझन इफ दे हॅव अ हेल्मेट यू नीड नॉट स्टॉप देम इनॉग्रेशन दिवाळीचे सेकंड जाताना
See, this, yeah, whenever CM is there, he should be the building minister. You should ask him. But my job in my coastal belt, like from Mapsa to Kalangut main road, jikke Durga lagi anli road up tekonti, ami fati eli. आम्ही फुटपाथी घातले तसे मला दिसतं सगळे वयता पण थिंगा जंक्शना इम्प्रूव करपाची बरो आसा. मनोहर पर्रीकर जंक्शनाचेर एक्सिडंट आधी खूप जाते आता एकूय जायना. कित्याक जायना? बिकॉज आम्ही इम्प्रूव केले. सो इम्प्रूव करपाची गरज आहे. पंचायती कॉन्फिडन्सान घेऊन, पी डब्ल्यू डी कॉन्फिडन्सान घेऊन इम्प्रूव करा. पैसे म्हणून ते चढ पडना. ते एक एक जंक्शन इम्प्रूव करपाक 10-15-20 लाखाचो खर्च आहे. पण ते एक्सिडंट जावचे ना न्हू थिंगा जर तर इम्प्रूव करून गेले जाल्यार. सो हे करपाची गरज आहे. जर एक्सिडंट कमी करतले जाल्यार बोर्ड घालपाची गरज आता. खूप एक्सिडंट झालो नो ओव्हरटेकिंग बोर्ड असपास जाय. वडलो दिसता तो एक्सिडंट प्रोन झोन बोर्ड असपास जाय. रंबलर्स थिंगा असपास जाय. स्पीड ब्रेकर नाका थिंगा स्पीड ब्रेकर घालतो. जाय पण थिंगा घालिना. हे सगळे स्टडी करूंक जाय. कोणे तरी भीतर थिंगा तोकली घालूंक जाय ते हितून. ह्या सब्जेक्टान लोक मरत आहा आणि आम्ही खाली कंट्रोल करता म्हणता हे रॉंग झाले म्हणता एक ट्विट करता आणि काबार करता स्टोरी. तिथून ते जावचे ना. त्या खातीर आज आम्ही स्पेशली येयल्या. केदाराचे कॉन्स्टिट्युएन्सीन खुबशे लोक जे आहा ते बेजार झाले आहात की रोड बरे ना, पॉटहोल झाले आणि किती झाले. माझे कॉन्स्टिट्युएन्सीन पॉटहोल झाले, लोक बेजार आहात. त्या खातीर आज आम्ही सीएमकडे डिस्कसूय करतले. एक काम बेगीतल्या बेगीन जाऊक जाय. आणि जे जो कोण कॉन्ट्रॅक्टर रॉंग काम करता त्याचा रोड विदिन 1 इयर 1.5 इयर पिड्यार जाता. त्याला तुम्ही त्याचेर करा नो कारवाई. लेट द पीपल ऑल्सो नो दॅट द गव्हर्नमेंट इज सिरियस. प्रायव्हेट रेंट अ बाईक शुड बी टोटली स्टॉप. प्रायव्हेट गाडी रेंट अ बाईक घेऊन जायना. सो लेट द गव्हर्नमेंट ओपन अप दॅट रेंट अ बाईक. त्यांनी किती प्रायव्हेट आहे लिगलाइज जाऊन मेजर एक्सिडेंट रेंट अ बाईक आणि रेंट कार देता पण त्यांच्याच जाता असे दिसतात. रॅश ड्राईव्ह जो तर ट्युरिस्टचा ऍक्सिडेंट झाला जर दाखवूया ना या दिसांनी तरी मला दिसून ना आमचे लोकलच मेले. ब्रिजर झाला आहे मांडी त्या दिसा मारून गेले. हिटन हिटन फर्स्ट रिक्वेस्ट माझो सगळ्या आमच्या आई बाबांक पेरंट्सांक आम्ही आमच्या भुरग्यांक पासून शॉपार धाडटले न्हू बाबा किती आड रे म्हणून नाल्या ट्युशनाक धाडटले आमचे बाबा बाबू माझी बायक घे आणि वस फ्रॉम दे इट स्टार्ट्स. आणि मागीर तो भुरगो ऍक्सिडंट झाला ना झाला मेलो म्हणटकच आम्ही सरकारचे ब्लेम करतात ना जाल्यार ते रस्त्याचे ब्लेम करतात. माय फर्स्ट रिक्वेस्ट टू ऑल द पेरंट्स तुमच्या भुरग्यांक ते बायक विदाऊट लायसन्स दिनाकात. आम्ही किती आमचे एसएससी भुरगे पास झाले बरे मार्कान पास झाले बाबू तुका ही बायक रे हे पहिले आमचे पहिले आम्ही आमचे बीएस पेरंट्स हॅव टू फॉलो रुल्स. आम्ही आमच्या डीजीपीक स्ट्रिक्टली सांगला मायनराक पहिले चलयता तो ते पेरंटाक वॉट इज द पनिशमेंट फॉर द पेरंट हॅज टू बी यु नो इम्प्लिमेंटेड. इट कॅनॉट यू जस्ट कॅनॉट से ब्लेम पीडब्ल्यूडी ऑर द ट्रॅफिक फॉर युअर रॉंग. पहिले इट स्टार्ट्स देर. सेकंडली हेल्मेट आमच्या लोकांचे किती जाता ट्रॅफिक पुलीस ओ पण हा ते हेल्मेट आम्ही हंगा लायतात खूप गाडयेच्या एका पुलिसाक ते फायनीक लागून आम्ही हेल्मेटा घालतात. यू शूड बी बाबा आपलो जीव म्हणून पहिले सांभाळपाक जाय. ते पॉटहोला कितले आपलो जीव पहिलो सांभाळपाक जाय. दॅट थिंग शूड कम फ्रॉम विदीन. थर्ड थिंग आम्ही रिक्वेस्ट करपाक येयल्ली हा मेन इज द ट्रॅफिक पुलीस वेटींग एट इच एंड एवरी जंक्शन. आता म्हणतो एकटो ट्युरिस्ट तो हांगा सिकेरी रावला आणि तो सिकेरी साकून मोरजी वयता. तो कालांगूट कॉन्स्टिट्युएन्सीनूच 5 जाग्यांचेर हे जाता थांबयतात. ताका मागीर म्हाजे कॉन्स्टिट्युएन्सीन भितर जाता थंयसर 5 जाग्यांचेर थांबयतात. आणि मागीर तो मोरजी कितलो आणि पेडणे कितले जाग्यांचेर थांबयतात ते सांगूक जायना. आय वील टेल यू आमचे फॅट फीश आहा पळय थंयसर हांगा ब्रिज आहा धाकटुलो हे तसो धाकटुलो ब्रिजाच्या ह्या वाटेन रावता कालांगूटचे ट्रॅफिक पुलीस आणि ब्रिजाच्या ह्या वाटेन आमचे जंक्शन राव रे बाबा सेफ्टीक आम्ही पहिला कितले ते ह्या वाटेन आमचे पुलीस रावतात.
अरे वॉट द हॅरेसमेंट वाय विल अ ट्युरिस्ट तू आम्ही हांवूच जाल्यार ते परते स्टेटान वयचेच नासले इतले म्हाका हॅरेसमेंट जाता जाले. आतां आमकां डीजीपीन सांगला की विदीन वन मंथ ते क्यू आर कोड म्हणून कितें येतले म्हणून. म्हणल्यार हांव एक म्हण तूं ट्युरिस्ट येयला आनी म्हाका खूंय तरी बंद केला थांबयला जाल्यार हांवें दॅट द नेक्स्ट पर्सन वेरेवर आय गो आनी म्हाका म्हण तूं परत स्टॉप जावन केले जाल्यार तो क्यू आर कोड दाखोवपाचो की आपल्याक ह्या हांगा बंद केल्ले हांगा स्टॉप केल्लो आनी आपल्याक ही फायन पडलेली आहा. आय थिंक दीस इज अ व्हेरी गूड मूव. वी हॅव बीन यु नो ब्रिंगींग इट अप इन द असेंब्ली एवरी नाव एन्ड देन. अ ट्युरिस्ट आमचे ट्युरिजम कितले हूंय पावला. आमी हितून आहा हॉटेल इंडस्ट्री आमकां खबर आहा ओनली फ्रायडे सॅटर्डे संडे बिजनस केन्ना केन्ना सॅटर्डे संडे ऑक्युपन्सी आसता ना जाल्यार आमची हॉटेलां म्हणल्या खाली आनी ते सगळे सांगतले तुका ते इंटरनॅशनल ट्युरिस्ट म्हणटा ते दिसत ना. आमचे गोंयांत चलता आमच्या इंडियन ट्युरिस्टांक लागून आय एम टेलिंग यू डू द सर्वे आनी तेय इंडियन ट्युरिस्ट पावडे येतात तांकां एक एक जंक्शनाचेर तुमी हॅरस करतात. आमी कितें कोहे जगतले जो हे ट्युरिजम इंडस्ट्रीन आहात ते खंय जगपाचे आनी तेय जाल्यार लाँग विकेंड आहा जाल्यारूच आमकां गर्द्यो मेळटा ना जाल्यार बेस्टे फ्रायडे सॅटर्डे संडे मेळना आमच्या कडेन. विजिबल व्हायोलेशन इज द ओनली थिंग. आता तू विजिबल व्हायोलेशन आता झाले ऑलरेडी विजिबल व्हायोलेशन असारूच जाल्यार एका मिनिटान परती येतली parents should be called immediately to the police station and told not to do that and tenka kida tem bara sir bara sir tumhi sauna itle police kida kida tumhi last time zalele ki tenka target kida kida khatir asta te ata sogle ko jebin sangla aichan harassment gone na tumhi target ita mental tumhi te tumhi phone ma te gone zale sangla tenka ata gone. See ede odle project maista goyan uptanna problem du goa being a very very small state we should keep it for the generation next. जनरेशन नेक्स्टाक कितें मेळटलें तर येदे व्हडले प्रोजेक्ट येवपाक लागले. आख्खी विलेज ऑर टावन आहा वो सिटी जी आहा तेजे हेच चेंज जातले नक्षात चेंज जातलो. आतां आमचे विलेजीन पर्रा विलेजीन जर तूं 200 फ्लॅटां येयली नक्षा चेंज. सो अशे आमी वचपाचो हांव स्पेशली टू द टावन एंड कंट्री प्लॅनींग मिनिस्टर. देर इज नो वॉटर there is no electricity proper electricity how are we going to give for these people for the new flats which are going to come 400 500 flats udok ani electricity khuisun ditena sewage treatment plant na chalo na ekoi sarko so new pcb new infrastructure jo ha request karta yo karba jana for which ye new amendment aa project is in south as a MLA of the state I told you what is the this of the people don't want Goa to be becoming like Mumbai. Mumbai means all the tall buildings, Delhi all the tall, Gurgaon all the tall buildings. So coastal belt je kide tourism industry vadpak jay te khatir ami permission dilli ki hotela yochi mhanun that is vegde. Ata ye jo project neta to hotela nu hi sogli flata kitne mhanun flata yochi. So teji study actually korpak jay ani te we should know that carrying capacity of a village or carrying capacity of a city of whether it is Vasco town or whether it is Mapsa or whether it is any village Parra or whether it is even Giri, what is the carrying capacity kitle ani yeung jata amche local banta. We welcome the locals to build. Ata jo bhailo yelo konu yelo ani jo dar 400-500 flat banpak laglo jale it is going to change the topography of that entire area. So it is going to be bad for the future. Teje udok khuy tere khuy pazar dele teje septic khuy astele teje water udok kon ditalo te garden itle je as it is there is water scarcity. So water treatment plant can
जे दुसऱ्या लोकांना त्रास जातले त्या उदक दिवपाक. सो या संदर्भात तुम्ही टीसीबी मिनिस्टरांना मेळले ना? आम्ही मेळतले बिकॉज वी हॅव मेड वन वन मेमोरँडम टू हिम. म्हणजे एक लेटर केला आम्ही त्याला फ्रॉम पारा पंचायत दॅट विलेजीस विलेज लेवलात किती जाय पण ते म्हणजे वॉट सॉर्ट ऑफ हाऊसिंग शुड कम. इट इज अ दिस वॉट वी आर गोईंग टू गिव्ह हिम अ रेप्रेझेंटेशन विथ द हाऊ द प्लॅनिंग शुड बी ऑफ अ विलेज. आता आमची विलेज पारा तुम्ही येऊन पोया कशी दौरल्या ती. वी डोंट अलाव बिग प्रोजेक्ट्स टू कम बिग फ्लॅट्स टू कम बिकॉज वी डोंट हॅव द इन्फ्रास्ट्रक्चर. इन्फ्रास्ट्रक्चरूच ना उदकूच ना जाल्यार कशें दिवप ते. आता कोण पारा विलेजीन येवन म्हणत आपण 400 फ्लॅटां घालता 300 फ्लॅटां घालता जागे आहा पण घालीत जाल्यार उदक खूप आहा सेवरेज खूप घालतलो. इलेक्ट्रिसिटी कसो दितलो गव्हर्नमेंटाक? इलेक्ट्रिसिटीच ना म्हणटा न्हू पॉवर ना. सो ऑल दीज प्रॉब्लम्स आर देर अँड फॉर दॅट वी आर गोईंग टू स्पीक टू द ऑनरेबल मिनिस्टर फॉर टीसीपी दॅट आवर विलेज ऑर एनी विलेज वॉट ही इज गोईंग टू प्लॅन इन द फ्युचर शूड बी लाईक दीस. नाजाल्यार आम्ही गोंयचे हेच चेंज जातले जे आमचे सुशेगाद विलेजीस म्हणटा आम्ही जे आमचे टॉपोग्राफी आहात जे आमचे ब्युटिफूल आर्किटेक्चर आहात जो ओल्ड आणि न्यू हा तो चेंज जातलो. इट वील लूक लाईक आता तुम्ही असं आसागाव पोया. आसागाव वॉज व्हेरी व्हेरी ब्युटिफूल विलेज वन्स अपॉन अ टाइम. सो टुडे व्हॉट इज आसागाव गोयन्सी टेक पुट अ ड्रोन ओव्हर देअर अँड यू विल कम टू नो व्हॉट आय एम टॉकिंग अबाउट. सो सगळे रिस्पॉन्सिबल टीसीपी टीसीपीचे एक्स आहात ते रिस्पॉन्सिबल दिसतं कारण ना एक्स नो इथे व्हॉट द टीसीपी डिपार्टमेंट आज एकदा फाईल येली काय ते अप्रूव्ह करतात. सो आता कितले अप्रूव्ह करपाचे कितले अप्रूव्ह करपाचे म्हणजे फायनली जे एंड आहात पंचायत कॅन डिनाय इट. पंचायत कॅन डिनाय अँड सेंड अ फाईल बॅक सेइंग वी डोंट हॅव द इन्फ्रास्ट्रक्चर. सरान आता तुमकां एक्सप्लेन केलें की जेन्ना 400-500 फ्लॅट अपार्टमेंट एक एरियान येता डेमोग्राफी चेंज जाता ती टोपोग्राफी चेंज जाता. तुका हांव कळपाक लागून फक्त सांगता की DLF हो प्रोजेक्ट आसा तो ऑलरेडी सँक्शन प्रोजेक्ट तो आतां न्ही 20 वर्सां पयलीं 25 वर्सां पयलीं आणि त्याचे कडेन 484 अपार्टमेंटाचे अप्रुवल आसा. हांव ह्या पंचायतीन 3 टर्म सरपंच म्हणून काम केलं. आम्ही त्यांना रिक्वेस्ट केले की इतले जर तुम्ही फ्लॅट घालीत एक हातून जाल्यार आमकां भरपूर त्रास जातले. म्हणजे डेमोग्राफी एक 5 लोक जर धरीत आत्मा जाल्यार 2500 लोक एक विलेजीन एक वॉर्डान येतात. सो ताका लागून गेले 10 वर्सां हो प्रोजेक्ट तसोच बंद आसा. त्यांच्यानी ग्राउंड प्लस 3 ऑलरेडी RCC स्ट्रक्चर्स बांधलेले तुमकां जाय जाल्यार ते डिटेल जर काडीत हेजी हितून जाल्यार सगळे तुमकां डिटेल मेळटले पंचायतीन. सो ते स्टॉप केले. आम्ही स्टॉप केले गेले 10 वर्सांचे कांयच कन्स्ट्रक्शन नाशिल्ले. आतां आमी तांकां रिक्वेस्ट केले की तुमी जर कितें करतात जाल्यार बारीक प्रमाणान करात धाकटे विलास बांदात आनी कितें बांदात. सो आतां जवळजवळ 1,20,000 स्क्वेअर मिटरान 1,20,000 स्क्वेअर मिटरान ते फक्त 60 किंवा 50 कितें विलास घालतात. सो तेजे हे चालू आसा. तेंकां आमी अप्रुवल दिवंक ना कांय ना कांय ना पूण फक्त तुमकां कळपाक लागून सांगता की ऑलरेडी तेका 484 विलास अपार्टमेंट हेजे अप्रुवल आसा. आतां आनी 20 वर्सां लास्ट 20 इयर्स तेका ऑलरेडी आसा. सो कितें आसा ह्यो सगळ्यो गजाली तुमकांय कळपाक तुमच्या माध्यमांतल्यान लोकांकूय कळपाक पडल्यो. लोकल्स जे आसा तांकां सगळ्यांक खबर आसा तें कितें आशिल्लें आनी कितें ना. तें ऑलरेडी RCC कन्स्ट्रक्शन ग्राउंड प्लस 3 जालेलें आसलें. तें सगळें एन्टायर हें तेंच्यांनी डिमॉलिश केलां. सो तुमकां आनीक हेजे बद्दल म्हायती जाय जाल्यार पंचायती कडेन तुमी म्हायती मागची. बाब हांव एक सांगा म्हाका जेन्ना तुमी म्हणटा ओके तें सगळें आसा तें गोवमेंट टॉक्स अबावट हील कटींग फाल्यां लँडस्लायड कितें जाता म्हणून कमिटी अपॉयंट केला थिंगा कितें जाता हील कटींग जाता वा कितें जाता तुका ना तेंच सांगा तुका. थंय ऑलरेडी थंय ऑलरेडी कन्स्ट्रक्शन जालेलें RCC दॅट इज वाय दे आर कटींग समथींग ना ना इट इज दे हॅव डिमॉलिश्ड द एंटायर स्ट्रक्चर. तुम्ही जर एरियल व्ह्यू जर घेत पडलो आणि आताचो गुगल इमेजीस असा तुमकां एक्झॅक्टली कळटलें. आमचे कडेन पंचायती कडेन सुद्दां गुगल इमेजीस आसा की सुद्दां जाल्यार तुमी मागा तुमकां कळटलें की तेंचे प्लॅन कितें आशिल्ले. तेंचो प्लॅन जवळजवळ 10-15 वर्सां प्रोजेक्ट कित्याक बंद उरलो हे आमीच सगळे बंद दवरले. दॅट इज नॉट माय पर्व्ह्यू. इट इज नॉट पर्व्ह्यू. हिल कटींग जे आसा
आता कितले हिलगटन किती आहे पीसीबीचं पळवी होतं त्यांच्यानी पोहोचले किती असतात थं किती व्हायलेशन असं स्टॉप कर बरोबर पण तुमचे पहिले नाव झाले 20 वर्ष तुम्ही सरपंच आले हा आम्ही सांगले तुका आम्ही सरपंच आशिल्लो म्हणून त्यांना तुझे कडेन ते तुका सांगले 484 अपार्टमेंटाचे ऑलरेडी अप्रुवल हा जाऊ म्हणजे हा सरपंच जाऊच्या पहिली सुरेश बोर्लेकर तुम्ही इंडस्ट्रीज मिनिस्टर असले त्यांनाच्या अप्रुवल असा त्यांच्या कडेन ते आम्ही होल्डार दौरले कितले 484 अपार्टमेंट जी स्टॉपेड टोटली आणि हे जर डिटेल्स जाय जर मीडियानी हे थोडं रिसर्च करतो म्हणजे खरं किती ते भारत पण सध्याच्या हेतून परिस्थिती तुम्ही पडलेला असाल किती झाला ते यू फील देर हॅज बीन सम हिल कटिंग ऑर समथिंग आय कॅन सांगू तुका तुका कळपाक लागून तुका पहिली पोवचे पडटले हिल कटिंगाच्या पहिली ते कन्स्ट्रक्शन आशिल्ले आरसीसी कन्स्ट्रक्शन ऑलरेडी झाले आशिल्ले ते आरसीसी कन्स्ट्रक्शन हे डिमॉलिश केला टोटल सो ते जे डिमॉलिश केला त्यांना ते तो सगळं ते तांबडं दिसता डोंगर आणि तो जो पेपरांच्या रिमी येतो तसं ना तो डोंगर तुम्ही वसून जाणार काही आता एक दोन हे असं एकदा त्याला परमिशन दिला काय परमिशन दिलं ना अजूनपर्यंत त्याला कसलं परमिशन दिलेलं ना पुढे बांधपाक लागून आणि आम्ही त्यांना अट घातलेली की तुमकां इतले 500 अपार्टमेंट आमच्या हातून बांधूक मेळचे ना म्हणून तुम्ही जाय धाकटे थोडे विलास जाय जाल्यार हे करा ते हेजेर पूण इतले व्हडले तुमकां आम्ही मानून घेवचे नात म्हणून आनी तेका लागून केलो तूं म्हणटा हांव सरपंच आशिल्लो त्या टायम म्हणजे तो प्रोजेक्ट बनूच आसा थंय तुमी आरसीसी जर तुमकां फोटो बिटो जाय एरियल व्यू जाय हांव तुमकां दिता तेन्ना तुमकां कळटलें की आमीच स्टॉप केलेले ते म्हणून विलेजी डेमोग्राफी चेंज जावची न्ही हेका लागून 500 अपार्टमेंट आम्ही स्टॉप केले सो आयज जे भाशेन ना आता कितें जाला जाणार जे फोटो येता कितें हे करता की सगळ्या लोकांक दिसपाक लागला की ते आतां हिलकट केला आतां थंय कन्स्ट्रक्शन येवपाक चालू जाला आतां तेका परमिशन दिला सो तेंकां सगळे म्हणजे तुमच्या माध्यमांतल्यान लोकांक कळपाक जाय सगळ्या लोकलांक खबर आसा जे भाशेन आयज आमदार मायकल बाबू म्हटलेलो आसा फोटोग्राफी चेंज जावपाक जाय नाका तें कसलेंय उपकार सो तुमी सहमत आसा हितून सो हितून हे येवचे 100% हांवें सांगले की 500 अपॉयंटमेंट केन्ना येवचे न्ही म्हणून हेज्या फुडें तुमी असल्या प्रोजेक्टांक सपोर्ट करता तुमच्या मतदार सांगा हेज्या पयली न्ही हेज्या पयली मागीर आमी केन्नाच करचे ना हांवें सांगले की 500 अपॉयंटमेंट जेन्ना एक हितून येता जर एक 5 जाणांचे एक बायल भुरगीं जावं तुजी कोण रावले 5,000-2,500 लोक जाले एक हितून एक पंचायतीची डेमोग्राफी आमच्या पंचायतीन किती असतात 6,000-7,000 वोट असतात तितून 2,500 एड झाले एक वोट आणलं किती आणलं ते चिता तुम्ही सो त्या लागून आम्ही गेल्या 3 टर्म झालं तर प्रोजेक्ट तसंच बंद असा आरसीसी कन्स्ट्रक्शन केलेलं तुम्हाला फोटो जाय फोटो सगळे दिता हांव डिटेला सो ह्यो सगळ्यो लोकांक कळपाची गरज